नमस्कार मित्रांनो, मी सुदेश तवार। मित्रांनो, आज मी निघालो आहे धानूला, महालक्ष्मी मंदिर आहे तिथे जातो आहे पालघर जिल्ह्यामध्ये। तर आता मी माझा प्रवास चालू केला आहे जोगेश्वरवरून। तर बघू आपला बाईक राईड हा कसा होतो, तुम्हाला मी महालक्ष्मी मंदिरही दाखवतो। ॲक्च्युली मी यूट्यूबवर सर्च केलेलं की महालक्ष्मी मंदिर आहे, तर बघूया आजचा दिवस कसा होतो, आपला हा व्लॉग कसा होतो। तर चला आपला हा व्लॉग कंटिन्यू करूया। मित्रांनो, तुम्ही ह्या रूटने हायवेने तुम्ही मंदिराजवळ येणार। जसं तुम्ही ह्या लेफ्ट साईडला पार्किंगला जाणार, प्लस आम्ही ते राईटलाच ह्या दादाकडे आम्ही हार फुल घेतलं आणि ह्या रूटने आम्ही मंदिराजवळ गेलं। तुम्ही हवं तर ह्या साईडनेही जाऊ शकता। मित्रांनो, इथं बघा, मी आता हे देवीसाठी ताट घेतलं आणि त्या समोर आम्ही मंदिरात चाललो आहोत। ह्या साईडने एंटर केलं, इथे जेव्हा गर्दी असते तेव्हा जास्त लाईन लागण्याची ही प्लेस आहे आणि आपल्याला ह्या रूटने जायचं आहे। मित्रांनो, आपण ह्या साईडने एंटर केलं, ह्या मार्गाने तुम्ही इथे येणार। हे मेन एंट्रन्स आहे मंदिरात आणि मंदिरात आत गेल्यावर तुम्ही ह्या साईडला पण बसू शकता। ह्या साईडला वॉशरूम्स आहेत, इथे हे डोनेशन काउंटर आहे आणि इथून तुम्ही परत एक्झिट घेणार। मंदिराच्या राईट साईडला इथे बघू शकता तुम्ही, ही पण एक पुन्हा सिटिंग अरेंजमेंट करण्यात केलेली आहे। इथे बघा, इथे या शांतताने राखावी आणि रिलॅक्स व्हा। महालक्ष्मी माते की जे हे आपलं तुम्ही इथे प्रदर्शन घालू शकतात मंदिराच्या भोवती। आणि ह्या साईडला तोच पॉईंट आहे जिथे मी तुम्हाला दाखवलं आहे, जे आपण कॉईन चिपकवलेली आहे। चला मित्रांनो, आता मी ही व्हिडिओ इथे एडिट करतो आहे। ॲक्च्युली हा खूप लहान व्लॉग होता, कारण इथे आम्ही फक्त तुम्हाला दाखवलं की आजचा म्हणजे आजचा जो व्हिजिट पॉईंट होता तो माझा होता फक्त महालक्ष्मी टेम्पल डहाणूमध्ये। तर तुम्ही पाहिलं असेल हे मंदिर किती आहे। ॲक्च्युली इथे मित्र खूप म्हणजे खूप शांतता आहे, म्हणजे मला असं वाटलं ना म्हणजे तिथे खूप वेळ आपण तिथे बसू शकतो, टाईम स्पेंड करू शकतो। मला असं वाटतं की तुम्ही मित्रांपेक्षा तुम्ही जर तुम्हाला फॅमिलीला इथे घेऊन येतात ना, तर खूपच छान जागा आहे। तर तुम्ही लवकर लवकर ह्या मंदिराला व्हिजिट करा। तर मित्रांनो, इथे मी इन्क्वायरी केली तर माहीत पडलं की धानू रेल्वे स्टेशन इथून 20 किलोमीटर लांब आहे। तर तुम्ही धानू स्टेशनला येऊन 20 किलोमीटर मे बी तिथून तुम्ही रिक्षा करून इथे येऊ शकतात, कारण जर समजा तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल नसेल तर। तर जर तुम्हाला यायचं आहे तर धानू स्टेशन तुमच्याकडे एक ऑप्शन आहे। आम्ही आता बाईकने आलो, तर आता निघालो परत रिटर्न मुंबईला। आणि तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटू अशा आपल्या नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्लॉग बघत राहा। बाय बाय।